गुड मॉर्निंग फ्रेंड्स, पाठीमागच्या लेक्चरला आपण स्ट्रक्चर ऑफ अँथर आणि स्ट्रक्चर ऑफ स्टॅमेन हा पार्ट आपण पाहिलेला आहे. तर आज आपण काही फ्लावरच्या संबंधित असलेले MCQs बघणार आहोत. फ्लावर आणि त्या संबंधित असलेले जे काही ऑर्गन्स आहेत, तर त्यावर आधारित असलेले काही MCQs आज आपण बघणार आहोत. क्वेश्चन नंबर 1, फॉर सर्वायवल ऑफ रेस विच इज द मोस्ट इम्पॉर्टंट ऑफ द प्लांट. आता या प्रश्नाचा अर्थ काय, वनस्पतीच्या अस्तित्वासाठी खालीलपैकी कुठल्या अवयवाची गरज आहे किंवा रिक्वायर किंवा महत्त्वाचा आहे. तर यामध्ये जर आपण ऑप्शन बघितले आपण तर आपल्याला दिसत आहेत, पहिलं ऑप्शन आहे फ्लावर, दुसरं ऑप्शन आहे रूट, तिसरं ऑप्शन आहे लीफ आणि चौथं ऑप्शन आहे स्टेम. तर फ्लावरच्या शिवाय वनस्पती आपलं एक्झिस्टन्स किंवा अस्तित्व टिकवून ठेवू शकत नाही. दॅट इज, फ्लावर इज युजफुल फॉर द सेक्सुअल रिप्रोडक्शन अँड फॉर्मेशन ऑफ फ्रूट अँड सीड. देअरफॉर फ्लावर इज द युजफुल ऑर्गन ऑर इम्पॉर्टंट ऑर्गन फॉर सर्वायवल ऑफ द प्लांट मटेरियल. ड्यू टू दिस द ऑप्शन नंबर 1 इज करेक्ट. क्वेश्चन नंबर 2, द फ्लावर विथ अ स्टॉक इज, म्हणजेच स्टॉक असलेल्या फ्लावरची टर्म काय आहे किंवा स्टॉक असलेल्या फ्लावरला काय म्हणायचं. तर आपल्याला माहिती आहे की स्टॉक असलेल्या फ्लावरला पेडिसलेट फ्लावर म्हणतात. म्हणजे या ठिकाणचं पहिलं ऑप्शन बरोबर आहे, पेडिसलेट फ्लावर. द स्टॉक असलेल्या लीफला किंवा पानाला टर्म काय, तर दुसरा ऑप्शन आहे पेटिवलेट. जर पान किंवा फूल यांना देठ नसेल किंवा स्टॉक नसेल तर त्यांना ससाईल म्हणतात, आणि जर तो पार्शली असेल तर त्यांना सब ससाईल म्हणतात. क्वेश्चन नंबर 3, द फ्लोरल ऑर्गन्स अराइज फ्रॉम, फुलातले जे काही भाग आहेत ते नेमके कशावरती येतात असं विचारलेलं आहे. तर या ठिकाणी पहिलं ऑप्शन आहे मदर ॲक्सिस, दुसरं ऑप्शन आहे थॅलामस, तिसरं ऑप्शन आहे रूट आणि चौथं ऑप्शन आहे पेडिस. हे फुलातले जे काय ऑर्गन्स आहेत, कॅलेक्स, करोला, एंड्रोसियम आणि गायनोसियम, तर हे कशावरती येतात, तर ऑप्शन नंबर 2, थॅलामस. क्वेश्चन नंबर 4, फ्लावर विथ ऑल द 4 टाईप्स ऑफ फ्लोरल ऑर्गन्स इज, काय प्रश्न आहे, फ्लावर विथ ऑल द 4 टाईप्स ऑफ द फ्लोरल ऑर्गन्स त्याला काय म्हणतात, म्हणजेच कॅलेक्स, करोला, एंड्रोसियम आणि गायनोसियम, हे चारही पार्ट असलेल्या फ्लावरला काय म्हणायचं, त्याची टर्म आहे कम्प्लीट फ्लावर. एखादा जरी भाग अब्सेंट असला तर त्या फ्लावरला इनकम्प्लीट फ्लावर असं म्हणतात, आणि सगळेच पार्ट जर प्रेझेंट असतील त्याला काय म्हणायचं, कम्प्लीट फ्लावर. पहिलं ऑप्शन आहे रेग्युलर, रेग्युलर म्हणजे त्या फुलाचा कुठल्याही प्लेनमधून जर इक्वल डिवायडेशन झालं तर ज्याला आपण रेग्युलर म्हणतो, आणि जर नाही झालं तर इरेग्युलर म्हणतो आपण. आणि परफेक्ट फ्लावर म्हणजे अँड्रोसियम आणि गायनोसियम सेक्सुअल पार्ट दोन्ही असलेल्या फ्लावरला परफेक्ट फ्लावर असं आपण म्हणतो. क्वेश्चन नंबर 5, फ्लावर विथ बोथ द टाईप्स ऑफ सेक्सुअल फ्लोरल ऑर्गन इज, तर आता बघितल्याप्रमाणे जर फुलामध्ये अँड्रोसियम आणि गायनोसियम हे दोन्ही ऑर्गन असतील तर त्या फ्लावरला परफेक्ट फ्लावर म्हणायचं. पहिलं ऑप्शन कम्प्लीट म्हणजे चारही पार्ट असलेले कम्प्लीट, त्याच्यानंतर अँड्रोसियम आणि गायनोसियम हे दोन्ही जर असतील तर त्याला परफेक्ट फ्लावर, चारही पार्टपैकी एखादा तरी पार्ट नसला तर त्याला आपण इनकम्प्लीट फ्लावर म्हणतो, आणि दोन वेगवेगळ्या प्रकारचे जर फ्लावर असतील तर त्याला, किंवा दोन वेगवेगळ्या प्रकारचे मॉर्फॉलॉजिकल स्ट्रक्चरली जर फ्लावर असतील तर त्याला आपण डायमॉर्फिक म्हणतो आपण. इथं उत्तर आहे फ्लावर विथ बोथ टाईप्स ऑफ सेक्सुअल फ्लावरला ऑर्गन्स आर परफेक्ट, ऑप्शन नंबर 2. क्वेश्चन नंबर 6, कॅलेक्स विथ फ्री कॉम्पोनंट्स इज, जर कॅलेक्स फ्री असेल विदाउट फ्यूज्ड, म्हणजे सेपल्स, सेपल्स जर फ्री असतील तर त्याला आपण काय म्हणतो, पॉलीसेपॅलस, ऑप्शन नंबर 3. इथं बरोबर आहे, पहिलं ऑप्शन आहे गॅमोसेफालस, जर ते फ्यूज्ड असतील तर त्याला आपण गॅमोसेफालस म्हणतो आपण. दुसरं ऑप्शन आहे, हे पेटलच्या संदर्भात आहे, पॉलीपेटॅलस, जर पेटल्स फ्री असतील तर पॉलीपेटॅलस. तिसरं ऑप्शन
याचं उत्तर आहे सेपल स्प्रे असतील, कॅलेक्स स्प्रे असतील तर त्याला आपण पॉलिसेप्लस, आणि चौथा ऑप्शन आहे जर पेटल्स फ्यूज्ड असतील त्याला आपण गॅमोपेटलस असं म्हणतात. तर याचं उत्तर आहे इथं पॉलिसेपलस ऑप्शन नंबर 3. क्वेश्चन नंबर 7, मॉडिफाईड हेरी कॅलेक्स इज. आता कॅलेक्सचे वेगवेगळे प्रकार आहेत, त्यापैकी हेरी कॅलेक्सला काय म्हणतात असं विचारलेलं. तर हेरी हेअर्स असलेल्या कॅलेक्सला पॅपस कॅलेक्स असे म्हणतात. पहिलं ऑप्शन बरोबर आहे. प्रश्न नंबर ऑप्शन नंबर 2, पेरियंथ. आता पेरियंथ कशाला म्हणायचं, फेल कॅलेक्साइन करोला इज मॉर्फॉलॉजिकली सिमिलर. म्हणजे कॅलेक्स आणि करोलाच्या ऐवजी जर दोन्हीसारखाच एखादा पार्ट असेल त्या फ्लावरमध्ये तर त्याला काय म्हणतात, पेरियंथ. तिसरा ऑप्शन आहे एपिकॅलेक्स. एपिकॅलेक्स म्हणजे जसं हिबिस्कस रोझा सायनिसिसमध्ये असलेलं कॅलेक्सच्या खालच्या बाजूला असलेली एक स्मॉल आउटग्रोथ एपिकॅलेक्स. त्यानंतर क्वेश्चन नंबर 8, स्मॉल साईजड ससाईल फ्लावर्स इज. आता या प्रश्नाचा अर्थ असा आहे, लहान साईज असलेलं आणि देठ नसलेलं किंवा स्टॉक नसलेल्या फ्लावरला काय म्हणतात. तर इथं ऑप्शन आहे 2 नंबरचं ऑप्शन, फ्लोरेट. बाकीचे आपण टर्म्स बघितलेले आहेत, ऑप्शन बघितले आहेत त्याच्या अर्थ. तर इथं स्मॉल साईजड आणि ससाईल फ्लावर, देठ नसलेल्या स्टॉक नसलेल्या पेडिसेल नसलेल्या फ्लावरला फ्लोरेट असं म्हणतात, ऑप्शन नंबर 2. क्वेश्चन नंबर 9, अ फ्लावर विच कॅन बी डिवायडेड इंटू इक्वल पर्टिकल हाफ्स बाय मोर दॅन वन प्लेन डिव्हिजन इज. पाठीमागे बघितल्याप्रमाणे कोणत्याही प्लेनमधून फुलाचे पर्टिकली जर समान भाग होत असतील इक्वली तर त्या फ्लावरला त्या काय म्हणायचं. तर इथं ऑप्शन नंबर 3 आहे ॲक्टिनोमॉर्फिक, हे उत्तर बरोबर आहे. तर पहिलं ऑप्शन आहे हेट्रोमॉर्फिक, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे. दुसरं ऑप्शन आहे झायगोमॉर्फिक. झायगोमॉर्फिक म्हणजे कुठल्या तरी एकाच प्लेनमधून. आणि चौथा ऑप्शन आहे सायक्लिक पद्धतीने. तर इथं ऑप्शन नंबर 3 ॲक्टिनोमॉर्फिक हे बरोबर आहे. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 10, इन पायसम सटायवम द एस्टिमेशन ऑफ करोला इज. पायसम सटायवम म्हणजे गार्डन पी, त्याच्यामध्ये एस्टिवेशन ऑफ करोला. आता एस्टिवेशन म्हणजे काय, द अरेंजमेंट ऑफ कॅलेक्स अँड करोला ऑन थॅलमस किंवा इन फ्लावर इज कॉल्ड एज द एस्टिवेशन. पहिलं ऑप्शन आहे क्वीन कन्सियल इम्रिगेट. आता क्वीन कन्सियल इम्रिगेट म्हणजे इथं आपल्याला याचा अर्थ पहिल्यांदा लक्षात ठेवावा लागेल, जर दोन पेटल्स किंवा सेपल्स हे कम्प्लीट बाहेर आणि दोन पेटल किंवा सेपल हे कम्प्लीट आत आणि उरलेले रेग्युलर ओव्हरलॅपिंग असतील तर त्याला क्वीन कॉन्सियल इम्ब्रिकेट म्हणतात. आपल्याला डायग्राममध्ये दिसतं आहे क्वीन कॉन्सियल इम्ब्रिकेट. ऑप्शन नंबर 2, डिसेंडिंग इम्ब्रिकेट. आता डिसेंडिंग इम्ब्रिकेट हे याचं उत्तर आहे. तर डिसेंडिंग इम्ब्रिगेट म्हणजे ऑड असलेला पार्ट तो सगळ्यात बाहेर असेल. फॉर एक्झाम्पल इन पॅपिलिओनेसी फॅमिली किंवा पायसम सटायवम, डिसेंडिंग इम्ब्रिगेट ऑड असलेला सगळ्यात बाहेर, हे त्याचं उत्तर आहे. आणि तिसरं आहे तो असेंडिंग इम्ब्रिगेट, ऑड असलेला तो सगळ्यात आत असेल तर. आणि चौथा ऑप्शन आहे कॉन्ट्रॅक्टेड, दॅट इज द ट्विस्टेड. तर याचं उत्तर आहे नंबर 2, द डिसेंडिंग इम्ब्रिगेट. क्वेश्चन नंबर 11, करोला विथ 4 डायगोनली अरेंज्ड पेटल्स इज. डायगोनली अरेंज्ड पेटल, जर ज्या फुलामध्ये करोला म्हणजेच पेटल हे डायगोनली अरेंज असतील म्हणजेच क्रॉस सारखं स्ट्रक्चर असेल, पाकळ्या जर चारही बाजूला असतील आणि चारच पाकळ्या असतील क्रॉस सारख्या असतील तर त्याला काय म्हणायचं, त्या करोलाला काय म्हणायचं. तर नंबर 2 ऑप्शन क्रुसीफॉर्म. क्रुसीफॉर्म पहिलं ऑप्शन आपण बघितलं फेक्झिलरी, इट इज द कॅरेक्टरिस्टिक फीचर ऑफ द पॅपिलिओनेसिस करोला. दुसरं ऑप्शन या प्रश्नाचं उत्तर आहे. तिसरं ऑप्शन गॅमोपेटलस, हे टर्म वेगळे पेटल्स वेन फ्यूज्ड. आणि चौथं ऑप्शन आहे कॅरिओफायलेसिस, जर पेटल्स हे झिगझॅग मॅनर किंवा डायग्राममध्ये दिसते तसे इरेग्युलर असतील तर त्याला आपण कॅरिओफायलेस म्हणायचं. तर या प्रश्नाचं उत्तर आहे क्रुसीफॉर्म, क्रॉस लाईक. क्वेश्चन नंबर 12, अँड्रोसेम इज द पर्ल ऑफ.
आता अँड्रू सेम हा कशाचा बोरला आहे असं विचारलेलं आहे, तर या प्रश्नाचं उत्तर आहे अँड्रू सेम इज द बोरल ऑफ स्टॅमेन. ॲन्सर ऑप्शन नंबर टू. क्वेश्चन नंबर 13. स्टॅमेन्स विच अराइजेस फ्रॉम पेटल्स आर कॉल्ड. तर नेहमी आपल्याला माहिती आहे की फुलातले सगळे भाग आहेत ते जवळजवळ नॉर्मली थॅलमसवरती येतात, पण काही वेळेला स्टॅमेन्स जर कुठल्या तरी एका भागावरती किंवा कुठल्याही भागावरती येत असतील तर त्याला वेगळ्या टर्म्स आहेत. पण जर स्टॅमेन्स हे पेटल्सवरती येत असतील किंवा करोलावरती किंवा पाकळ्यावरती येत असतील तर त्याला काय म्हणतात, इपिपेटलस. इपिपेटलस तर यातलं पहिलं ऑप्शन बरोबर आहे. क्वेश्चन नंबर 14. इन हिबिस्कस रोझा सायनेसिस देर इज अन ॲडिशनल फ्लोरल पर्ल नोन एज. हिबिस्कस रोझा सायनेसिसमध्ये किंवा जास्वंदीमध्ये कॅलेक्स करोला, अँड्रोसियम आणि गायनोसियम हे पार्ट सोडून आणखी एक एक्स्ट्रा कुठला पार्ट आहे असं विचारलेलं आहे, तर त्या पार्टचं नाव आहे ऑप्शन नंबर 3 इपी कॅलेक्स, की जो स्मॉल आउटग्रोथ ग्रीन कलर्ड आपल्याला स्टॉकच्या किंवा कॅलेक्सच्या बेसला दिसते आपल्याला. तर पहिलं ऑप्शन आहे कॅलेक्स, हे पण त्याचं उत्तर नाही. दुसरं ऑप्शन आहे इन्व्होल्युसर्स. इन्व्होल्युसर्स म्हणजे सूर्यफुलासारखं बाहेरून रिंग असलेलं. आणि ऑबडी प्लॉस्टोमोनस म्हणजेच स्टॅमेनच्या दोन रिंग रिंगमध्ये असलेलं स्ट्रक्चर, म्हणजे स्टॅमेन्स हे दोन सर्कल्समध्ये असतात, दोन रिंगमध्ये फुलामध्ये असतात दोन ठिकाणी. तर या ठिकाणचं उत्तर आहे इपी कॅलेक्स ऑप्शन नंबर 3. क्वेश्चन नंबर 15. टेट्राडिनॅमस अँड्रोसियम ऑकर्स इन. अँड्रोसियमच्या संबंधित प्रश्न आहे. टेट्राडिनॅमस म्हणजे ज्या फ्लावरमध्ये स्टॅमेनची संख्या 6 आहे आणि त्यापैकी 4 स्टॅमेन्स हे उंच आहेत आणि 2 स्टॅमेन्स हे लहान आहेत, तर अशा टेट्राडिनॅमस अँड्रोसियम किंवा कशामध्ये आहे असं विचारलेलं आहे. तर पहिलं ऑप्शन आहे सोलॅनम नायग्रम. आकृतीमध्ये आपल्याला दिसतं की ज्याच्यामध्ये सोलॅनम नायग्रम, ब्लॅक धतुरा, काळा धतुरा, हिबिस्कस रोझा सायनेसिस, जास्वंदी, तिसरं जो आहे तो ब्रासिका कॅम्पेरिस, फील्ड मस्टर्ड किंवा त्याला आपण मस्टर्ड म्हणतो मोहरी, चौथा ऑप्शन आहे डिलोनिक्स रिजिया, गुलमोहर किंवा गोल्ड मोहर. तर यापैकी आपल्याला जे इथं उत्तर आहे ब्रासिका कॉम्पेस्ट्रिस. टेट्राडिनॅमस अँड्रोसियम ऑकर्स म्हणजे 6 स्टॅमेनची संख्या आहे, त्यापैकी 4 मोठे आहेत आणि 2 लहान आहेत. तर ॲन्सर 3. क्वेश्चन नंबर 16. इफ द फिलामेंट्स आर फ्यूज्ड इन अ सिंगल ग्रुप द कंडिशन इज. आता वेगवेगळ्या प्रकारचे अँड्रोसियम्स किंवा स्टॅमेन्स फुलामध्ये असतात, त्यापैकी अनेक ग्रुप असतात. जर सगळेच फिलामेंट्स एकाच ग्रुपमध्ये असतील, इफ द फिलामेंट्स आर फ्यूज्ड इन अ सिंगल ग्रुप, एकाच ग्रुपमध्ये असतील तर त्याला काय म्हणायचं, तर या ठिकाणी मोनो ॲडल्पस हे तिथं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2. मोनो ॲडल्पस स्टॅमेन्स, दॅट इज वेन स्टॅमेन्स आर प्रेझेंट इन सिंगल ग्रुप. जर हे दोनमध्ये असतील तर डाय ॲडल्पस, अनेकमध्ये असतील तर पॉली ॲडल्पस, आणि जर स्टॅमेन्स फ्री असतील तर त्याला आपण पॉली अँड्रस असं म्हणतो. तर इथं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2. क्वेश्चन नंबर 16. डाय ॲडल्पस अँड्रोसियम हॅज फिलामेंट्स फ्यूज्ड इन. डाय ॲडल्पस, आता इथं डाय म्हणजेच 2, आता इथं दोन ग्रुपमध्ये जर अँड्रोसियम्स असतील किंवा स्टॅमेन्स जर दोन ग्रुपमध्ये विभागले गेले असतील तर त्याला आपण डाय ॲडल्पस म्हणतो, म्हणजे इथं ऑप्शन नंबर 2 टू ग्रुप्स हे त्याचं उत्तर आहे. क्वेश्चन नंबर 18. अँड्रोसियम हॅविंग डिससिमिलर स्टॅमेन्स इज, म्हणजे वेगवेगळे वेगवेगळ्या स्वरूपातले स्टॅमेन्स असतील, वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या स्ट्रक्चरचे असतील त्याला काय म्हणायचं, तर या ठिकाणी टर्म आहे हिट्रोस्टेमोनस ऑप्शन नंबर 2. क्वेश्चन नंबर 19. इफ द स्टॅमेन्स कॅन स्विंग फ्रीली ऑन द फिलामेंट्स द कंडिशन इज कॉल्ड. आता फिलामेंट म्हणजे स्टॅमेनचा किंवा फिलामेंटचे जे काय आपण बघतो, फिलामेंट, कनेक्टिव्स आणि अँथर हे स्टॅमेनचे पार्ट आहेत, आणि फिलामेंटच्या अटॅचमेंटनुसार स्टॅमेनचे वेगवेगळे प्रकार आहेत. आता उदाहरणार्थ फिलामेंट म्हणजे स्टॉक,
जर अँथरला फिलामेंट हा बेसलला अटॅच असेल तर बेसिफिक्स्ड अँथर किंवा बेसिफिक्स्ड स्टॅमेन्स. जर तो डॉर्सल बाजूला असेल स्टॉक तर डॉर्सिफिक्स्ड. जर तो फ्री असेल वरच्या बाजूला डायग्राममध्ये दिसते आपल्याला तर फर्सटाईल. आणि जर अँथर अँथरच्या पूर्ण लांबीपर्यंत जर फिलामेंट असेल तर त्याला ॲडनेट स्टॅमेन्स असं म्हणतात. तर या ठिकाणी याचं उत्तर आहे फर्सटाईल, त्यातील ऑप्शन नंबर 3. क्वेश्चन नंबर 20, द फर्ल ऑफ कार्पेल्स इज. तर कार्पेल हे नेमकं कशाचं दुसरं नाव आहे असं विचारलं आहे. तिथं आपल्याला माहीत आहे कार्पेल इज नथिंग बट द ऑप्शन नंबर 2, दॅट इज द गायनोसियम. क्वेश्चन नंबर 21, द रिस्पेक्टिव्ह पार्ट ऑफ द पिस्टिल इज. आता पिस्टिलचा कुठला पार्ट आहे असं किंवा पिस्टिलच्या संबंधित कुठला पार्ट आहे असं विचारलेलं आहे तर ऑप्शन नंबर 1, स्टिग्मा. हा प्रश्न सोपा आहे. क्वेश्चन नंबर 22, सिन कार्पस गायनोसियम हॅज टू ऑर मोर. आता सिन कार्पस म्हणजे फेन गायनोसियम्स आर फ्युज्ड, त्याला टर्म आहे सिन कार्पस. आणि जर गायनोसियम्स हे फ्री असतील तर त्याला आपण म्हणतो अपोकार्पस. आता या ठिकाणी सिन कार्पस गायनोसियम्स हॅज टू ऑर मोर, दोन किंवा दोनपेक्षा जास्त गायनोसियम्स किंवा कार्पेल्स फ्यूज्ड असतील तर त्याला काय म्हणायचं. तर इथं ऑप्शन नंबर 2, फ्यूज्ड कार्पेल्स. क्वेश्चन नंबर 23, प्लासंटेशन इज अरेंजमेंट ऑफ. आता प्लासंटेशनचे डेफिनेशन काय, अरेंजमेंट ऑफ ओव्हल्स इनसाइड द ओव्हरी इज कॉल्ड एज द प्लासंटेशन. आणि म्हणून इथं आपल्याला ऑप्शन नंबर 1 हे याचं उत्तर आहे. क्वेश्चन नंबर 24, ओव्हरी विथ वन चेंबर इज. आपल्याला माहीत आहे गायनोसियम किंवा कार्पेलचे तीन पार्ट आहेत, ओव्हरी, स्टाईल आणि स्टिग्मा. तर वेगवेगळ्या चेंबर्सपासून किंवा लॉक्युल्सपासून ओव्हरी बनलेली असते. जर ओव्हरी ही एकाच चेंबरपासून किंवा एकाच लॉक्युलपासून जर बनलेली असेल तर त्याला आपण युनिलॉक्युलर म्हणतो. जर दोन असेल तर बायोलॉक्युलर म्हणतो, तीन असेल तर ट्राय म्हणतो आपण, आणि अनेक असेल तर आपण मल्टीलॉक्युलर म्हणतो आपण. तर इथं आपल्याला विचारलं ओव्हरी विथ वन चेंबर इज, ऑप्शन नंबर 3, युनिलॉक्युलर ओव्हरी. क्वेश्चन नंबर 25, द प्लासंटेशन ऑफ पी फ्लावर इज, दॅट इज द गार्डन पी, पॅपिलियोनेसी फॅमिली. प्लासंटेशन ऑफ पी फ्लावर इज, पी फ्लावरचं प्लासंटेशन कुठल्या प्रकारचं आहे असं विचारलं. पी फ्लावर आता वाटाण्यामध्ये किंवा गार्डन पीमध्ये आपण बघितलं तर फ्रूटचं प्रकार हा पॉड आहे, शेंगांच्या स्वरूपामध्ये पॉड आहे. तर याच्यामध्ये आपल्याला ऑप्शन नंबर 1 परायटल. आता परायटल म्हणजे जर सीड्स किंवा ओव्हल्स हे फळाच्या बाजूने असतील, पेरिफेरल रिजन असेल तर आपण परायटल म्हणतो. ऑप्शन नंबर 2 हे मार्जिनल, जर शेंगा किंवा पॉडच्या स्वरूपात जर असेल तर एका मार्जिनला सीड्स असतात किंवा ओव्हल्स असतात, म्हणजे पी फ्लावरसारखं. म्हणजे आता ह्या प्रश्नाचं उत्तर आहे 2 नंबर ऑप्शन, मार्जिनल. 3 नंबरचा ऑप्शन आहे एक्झाईल, सेंटरला असतील तर, फॉर एक्झाम्पल सिट्रस, लेमन, लिंबू असेल किंवा आणखी काय जास्वंदी असेल तर याचे एक्झाईल प्रेझेंटेशन दिसते. आणि नंबर 4 आहे ते सुपरफेसियल. तर या प्रश्नाचं उत्तर आहे मार्जिनल प्रेझेंटेशन, दॅट इज द ऑप्शन नंबर 2. तर मला वाटतं हे सगळे प्रश्न तुम्हाला ठराविक प्रश्न घेतलेले आहेत, सगळेच प्रश्न काही घेणं शक्य नाही. तर हे सर्व प्रश्न तुम्हाला समजलेले असतील असं मला वाटतं. तर या प्रश्न पुढच्या लेक्चरला आपण काही ठराविक आपण प्रश्न आपण वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न आपण घेऊया. धन्यवाद.